नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यात अल्पावधीतच विश्वसनीय ठरलेलं अग्रगण्य असं निर्भीड, निस्वार्थ, रोखठोक, निरपेक्ष, दर्जेदार माध्यम उत्तर महाराष्ट्र टाइम्स नव्या युगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची लवकरच येते नव्या रूपात. पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांनी रात्री नाशिक शहरात येणारे प्रवासी जे नाशिक रोड येथे रेल्वेने येतात तसेच द्वारका परिसरात ट्रॅव्हल आणि बसमध्ये येतात तसेच पाथर्डी फाटा परिसरात काम करणारे कामगार यांना रात्री विनाकारण फिरणारे टवाळखोर आणि गुन्हेगार यांच्याकडून त्रास होऊ नये. कोणी त्रास देत असतील किंवा आपल्या नाशिककरांच्या रात्रीच्या सुरक्षिततेमध्ये कोणतीही कमी पडू नये आणि रात्री प्रवास करणारे प्रवासी यांना टवाळखोरांकडून त्रास होऊ नये त्यामुळे रात्री अचानक कॉम्बिन ऑपरेशन राबवून कारवाई करणे तसेच रेल्वे स्टेशन आणि द्वारका भागातून रात्री प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा यांनीही रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून जास्त पैसे घेऊन त्रास देऊ नये. असे रिक्षा चालक त्रास देत असतील तर या चालकांवर कारवाई करण्याबाबत पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांनी गुंडाविरोधी पथकाला आदेशित केलं होतं. त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते आणि टीम यांनी एकूण 36 टवाळखोरांवर कारवाई केली आहे. या कारवाईमुळे रात्री विनाकारण फिरणाऱ्या लोकांची चांगलीच धावपळ उडाली आहे. आता यापुढे अशा प्रकारे होणाऱ्या कारवाईमुळे टवाळखोर आणि गुन्हेगार बाहेर फिरणार नाहीत यामुळे गुन्हेगारी नक्कीच कमी होईल आणि त्याचबरोबर नाशिकमधील नागरिक आणि रात्री नाशिकमध्ये येणारे प्रवासी स्वतःला एकदम सुखरूप आणि न घाबरता फिरताना दिसतील. पोलीस आयुक्तांनी नाशिककरांच्या सुरक्षिततेसाठी हे उचललेले पाऊल आणि त्यानुसार गुंडाविरोधी पथकाने केलेली कारवाई यामुळे सर्व नाशिककर नवनियुक्त पोलीस आयुक्तांचे कौतुक करत आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त श्री प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ, डीके पवार, विजय सूर्यवंशी, सुनील आडके, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत आणि गणेश नागरे यांनी केली आहे. गुंडाविरोधी पथकाचं काम हे गुन्हेगार आणि टवाळखोर जे लोक गुन्हेगार आहेत तर कारवाई करणं आहे. आपले मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी आमच्या गुंडाविरोधी पथकाला आदेशित केले आहे की दिवसा जे आम्ही गुन्हेगार किंवा टवाळखोर कार्य करतो त्याचबरोबर रात्री काही कारण नसताना नाशिकमध्ये येणारे प्रवासी रेल्वेने येऊ किंवा ट्रॅव्हल्सने येऊ आपल्या नाशिकमधले भाग बघितला तर द्वारका परिसर, रेल्वे स्टेशन किंवा पाथर्डी फाटा या परिसरामध्ये रात्री जे गुन्हेगार फिरतात किंवा टवाळखोर फिरतात त्यांच्यावर नजर ठेवून कारवाई करण्याबाबत माननीय आयुक्त सरांनी आम्हाला आदेश दिले होते. त्यानुसार आम्ही कायमस्वरूपी रात्री अचानकपणे टवाळखोर यांच्यावर कारवाई करतो. जे गुन्हेगार आम्हाला सस्पेक्ट वाटतात त्यांना आम्ही निघून आमच्या कार्यालयात घेऊन चौकशी करतो. तर आम्हाला वारंवार असं आढळून आलं आहे की काही विद्यार्थी असतात की ते रात्री फिरतात. त्यांच्या पालकांना संपर्क केला तर पालक म्हणतात की आमचा मुलगा गुन्हेगार नाही, तुमचा मुलगा गुन्हेगार नाही, तर तो रात्री 2 वाजता 3 वाजता काय करतो का फिरतो. तर आम्ही यापुढे या टवाळखोरांनाही हजेरी लावणार आहे, त्याचबरोबर त्यांच्या पालकांनाही ऑफिसला बोलून त्यांच्या मुलाविषयी किंवा टवाळखोराविषयी माहिती देणार आहे. सदरची कारवाई कायमस्वरूपी चालू राहील. आज रोजी आम्ही एकूण 36 लोकांवर कारवाई केलेली आहे. सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त सर श्री संदीप कर्णिक सर यांच्या आदेशानुसार व माननीय पोलीस उपायुक्त श्री बच्चाव सर, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री डॉक्टर सीताराम कोल्हे सर यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे आम्ही स्वतः व आमचे पथकाचे अंमलदार मलंग गुंजाळ, डीके पवार, सूर्यवंशी दादा, अक्षय गांगुर्डे, प्रदीप ठाकरे, भागवत नागरे, आडके दादा यांच्यासह करत असून अशीच कायमस्वरूपी रात्री अचानकपणे आम्ही टवाळखोरांवर कारवाई करणार आहे. तर तुम्ही जो रात में कारवाई आज जो तुमने देखा मैंने आपके द्वारका में बहुत से गुनेगार लोग आते इधर उनको तुमने आज लाठीचार्ज करके जो भगाया और जो तुम जो तुम्हारी टीम जो काम कर रही गुंडा पथक की ये चीज़ मेरे को ऐसा लगा तुम्हारे ऐसे लोग जैसे नशे करे हुए लोग रहते वो लोग नशा करते नशा करने वाले लोगों के हाथ यानी कुछ
तो कुछ ना कुछ हथियार रहता है। तुम तुम्हारी जान की ना परवाह करते हुए तुम इतनी डेरिंग से जो काम करते हैं, तो इसके अंदर तुम्हारे को कुछ ऐसा लगता नहीं है तुम्हारे ऊपर में कुछ हमला कोई ऐसा गुनहगार कर सकता है? कर सकता है ना, जो नशा करता है तो कुछ भी कर सकता है। अगर हमने जो वर्दी पहनी नहीं तो हम मरने को काहे को डरे? हम भी डरने लगे तो फिर कौन काम करेगा? बड़ा रहना चाहिए। और तुम्हारे जैसे लोग जो रहते हैं साथ में, उनको भी डरने का कुछ काम करते हैं हम। वो बात तो वर्दी पहनी अगर नसीब वाला होगा तो उसको कुछ होगा, इतना नसीब तो लेकिन आए, मगर नसीब वाला होगा तो वर्दी भी मरेगा, वो जो नसीब वाला होगा वैसे काम करके। उत्तर महाराष्ट्र टाइम्स साठी अश्विनी पुरी, नाशिक।